शेतामध्ये माझी खोप, तिला बोराटीची झाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप, नेतो अंगावर चिंध्या, खातो मिरची भाकर, काढी उसाची पाचट, जगा मिळाला साखर, काटा त्याच्याच कपाई, त्यानं काय केलं पाप। वरील ओळी आपण अनेकदा ऐकल्या आहेत, पण आपण कधी त्यांच्यावर गांभीर्याने विचार केला आहे का? नमस्कार, मी सचिता सावंत, आज मी शेतकरी जगाचा पोशिंदा तरीही स्वतः उपाशी या मुद्द्यावर तुमच्याशी चर्चा करणार आहे। शेतकरी आपल्या शेतामध्ये कष्ट करतो, राब राब राबतो आणि पीक काढतो, ते पीक संपूर्ण जगभरात पोहोचवले जाते। शेतकरी स्वतः आपल्या जीवाचे हाल करून आपल्या शेतजमिनीतून सोन्यासारखे धान्य पिकवतो, परंतु उभ्या जगासाठी कष्ट करणाऱ्या या शेतकऱ्याला मात्र उपाशी राहावं लागतं, असं का? हा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला। भारत हा एक कृषीप्रधान देश आहे, खऱ्या अर्थाने ज्यांच्या कष्टाने भारताची अर्थव्यवस्था बळकट आहे व टिकून आहे ती म्हणजे शेतकऱ्यांमुळे। संपूर्ण जग जरी थांबलं तरी मात्र आपला बळीराजा थांबत नाही, परंतु जेव्हा त्यांच्या अन्नधान्याला बाजारपेठांमध्ये योग्य तो दर मिळत नाही, त्यावेळी त्यांना अनेक कठोर निर्णय घ्यावे लागतात। त्यासोबतच नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानाला देखील त्यांना सामोरे जावे लागते। तर यावरचा उपाय काय? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील संपूर्ण जनता ही शेतीवर अवलंबून होती व त्या काळातही दुष्काळ होताच, परंतु महाराजांच्या स्वराज्यातील कोणताही शेतकरी हा निराश व चिंतित नव्हता। यामागचे कारण म्हणजे राजांनी केलेले शेतीविषयक धोरण। म्हणजे सर्वप्रथम आपल्याला शेतकऱ्यांना महत्त्व दिले पाहिजे व त्यांच्या समस्या अडचणी जाणून घेतल्या पाहिजे। तसंच आत्ताच्या काळातही आपल्याला या धोरणाची गरज आहे, जेणेकरून आपला बळीराजा हा आत्महत्या करू नये व त्यांनी पिकवलेल्या अन्नधान्याला योग्य तो दर मिळावा। याने शेतकऱ्यांचा फायदा तर होईलच, त्यासोबतच आपल्या देशाची अर्थव्यवस्थाही बळकट होईल।